Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is second lecture about the chapter Pythagoras theorem. This is part of video lecture series about SSC mathematics, and we have to study certain results in this chapter. As I told in the previous lecture, one theorem we proved, it was similarity and right angled triangles. Now we will prove theorem of geometric mean and also Pythagoras theorem. This will be the target in this lecture. So I will enlarge this screen so that I can write properly here. So now the theorem that we are going to prove is called theorem of geometric mean. It is theorem of geometric mean. So first we will discuss what is geometric mean. आपणाला असं माहिती आहे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आपण शिकलात, इट वॉज इन पार्ट वन, तिथे तुम्हाला असं माहिती आहे की ए बी सी, असं आपण म्हणूया, इफ ए बी सी आर द थ्री नंबर्स आर थ्री नंबर्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे जी पी, देन रेशो ऑफ फर्स्ट टू नंबर्स इज सेम ॲज रेशो ऑफ सेकंड टू नंबर्स. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्याचा रेशो, म्हणजे तुम्ही तो ए अपॉन बी असा लिहा, तोच रेशो दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचा असतो, म्हणजेच बी अपॉन सी. जेव्हा तीन नंबर्स जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये असतात त्यावेळी काय असतं, ए अपॉन बी इज सेम ॲज बी अपॉन सी. म्हणजे तुम्ही जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर बी स्क्वेअर्ड इज इक्वल टू ए सी. बघा, हे बी स्क्वेअर ए सी, मग बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असणं म्हणजेच तीन नंबर्स ए बी सी हे जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये असतं, आणि मग अशावेळी बी इज जॉमेट्रिक मीन म्हणतात त्याला. जी म्हणजे जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. बी स्क्वेअर इज ए सी ज्यावेळी असतं त्यावेळी बी हा ए आणि सीचा जॉमेट्रिक मीन असतो. या गोष्टीचा आपल्याला आता इथे यूज करायचा. मग इथे काय सांगितलं जातं बघा, स्टेटमेंट काय आहे बघा त्या थिअरमची. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स, फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स इज जॉमेट्रिक मीन ऑफ, इज जॉमेट्रिक मीन जी एम ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोटेनस इज डिवाइडेड, ऑफ सेगमेंट्स इन टू विच हायपोटेनस इज डिवाइडेड. सो वी विल ड्रॉ फिगर करस्पॉन्डिंग टू दिस पर्टिक्युलर इश्यू. दिस इज द थिअरम. नाव वॉट आय हॅव टू प्रूव, ओके, सपोज आय टेक वर्टायसिस ॲज ए बी सी, अँड ॲज यू नो वी विल ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम दिस बी टू अपोजिट साईड, से डी या इथे परपेंडिक्युलर आहे. या परपेंडिक्युलरमुळे काय झालं, या हायपोटेनसचे दोन भाग झाले, ए डी आणि डी सी. मग तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे बघा, द परपेंडिक्युलर सेगमेंट ऑफ द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स इज जॉमेट्रिक मीन, म्हणजे हा बी डी. सो टू प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचं आहे, ओके, आपण इथे नीट लिहूया, ते गिव्हन लिहूया आपण. गिव्हन काय दिलेलं आहे, ट्रँगल ए बी सी इज राईट अँगल्ड ट्रँगल,
right angled triangle where angle ABC is 90 degrees. ओके आणि काय दिले आपल्याला BD इज परपेंडिक्युलर टू ए सी विथ ए हॅश डॅश डी डॅश सी म्हणजे डी लाईज बिटवीन ए अँड सी टू प्रूव व्हॉट इज टू बी प्रूव्ड BD इज जॉमेट्रिक मीन ऑफ द टू पार्ट्स ऑफ दॅट हायपोटेनस म्हणजे ए डी अँड डी सी जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी ए डी अँड डी सी सॉरी डी सी आय विल इरेज दिस बेटर ए डी अँड डी सी ओके दॅट मीन्स वॉट आय हॅव टू प्रूव्ह बी डी स्क्वेअर मग इथे बघा ना तुम्ही ज्यावेळी तो मीन असतो जॉमेट्रिक मीन मधला नंबर बी हा ए आणि सीचा जॉमेट्रिक मीन आहे म्हणजेच आपण काय लिहिलं त्याचा अर्थ बी स्क्वेअर इज ए सी तसं मला इथे काय प्रूव्ह करावं लागेल बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी हे आपणाला प्रूव्ह करायचं हे जे काय वाक्य लिहिलं तुम्ही ना बी डी जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी ते याच्याशी कम्पेअर करा ज्यावेळी बी हा ए आणि सीचा जॉमेट्रिक मीन असतो त्यावेळी बी स्क्वेअर हे ए सी असतं तसं इथे बी डी स्क्वेअर इज ए डी इन टू डी सी दिस इज व्हॉट आय हॅव टू प्रूव्ह हियर मग त्याच्यासाठी काय करायचं बघा प्रूफ आपण लिहूया आय विल इरेज दिस पार्ट सो दॅट आय कॅन यूज दिस पार्ट फॉर रायटिंग प्रूफ नाउ प्रूफ इज नॉट डिफिकल्ट प्रूफ काय आपण करणार बघा इन ट्रायंगल ए बी सी तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की बघा इन ट्रायंगल ए बी सी ओके वी नो दॅट अँगल ए बी सी इज 90 डिग्रीज अँगल ए बी सी इज 90 डिग्रीज ओके मग आता काय करावं लागणार बघा segment BD is perpendicular to hypotenuse BD is perpendicular to AC मग आता बघा तुम्ही जर असं प्रूव्ह केलं ट्रँगल ए डी बी सो वी विल राईट कन्सिडर ट्रँगल ए डी बी म्हणजे हा ट्रँगल आपण विचारात घेतोय ए डी बी आणि कुठला ट्रँगल घेता येईल ट्रँगल बी डी सी ट्रँगल ए डी बी आणि ट्रँगल बी डी सी तर काय होईल बघा डीच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी काटकोन आहे आणि काय दुसरी परिस्थिती आहे ट्रँगल ए डी बी हा जो घेतला मी तो आणि ट्रँगल बी डी सी घेतला तर काय होणार आहे हाऊ कॅन यू प्रूव्ह दॅट दीज टू आर सिमिलर आय कॅन प्रूव्ह बाय प्रिव्हियस रिझल्टमध्ये जसं आपण प्रूव्ह केलं आहे आपण प्रथम हे प्रूव्ह केलं की ए डी बी इज सिमिलर टू ए बी डी बघा आपण असं प्रूव्ह केलं आहे इथे लिहूया आपण तुम्हाला ती प्रूफ लिहावी लागेल ना ॲज प्रूव्ड असं पेपरात लिहून नाही जाणार मी इथे लिहितो आहे कारण काय आपण ऑलरेडी ते प्रूव्ह केलं आहे ॲज प्रूव्ड इन प्रिव्हियस रिझल्ट ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी ट्रायंगल पुन्हा काय म्हणता येईल मला ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी आणि मग त्याच्यामुळे ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी ट्रायंगल ए बी डी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी सो ह्या तीनही गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी आपण पूर्वीचा जो पद्धत वापरलेला आहे ती वापरू शकता
मग आता काय त्याच्यामुळे सिद्ध झालं की ट्रँगल ए डी बी आणि ट्रँगल बी डी सी दे आर सिमिलर. ओके, सो मग त्याच्यामुळे काय म्हणता येईल, थोडक्यात मला इथे असं म्हणता येईल, सिमिलॅरिटी ऑफ सिमिलॅरिटी अँड राईट अँगल थिअरम, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल टू ट्रँगल, राईट अँगल्ड ट्रँगल थिअरम. मग आता जर हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत तर ऑब्व्हियसली त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स रेशोमध्ये असणार, प्रपोर्शनमध्ये असणार. सो आय कॅन राईट ए डी अपॉन बी डी इज इक्वल टू बी डी, बघा हे बी डी अपॉन डी सी, बी डी अपॉन डी सी करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. ओके, मग त्याच्यामुळे क्रॉस मल्टीप्लाय करा तुम्ही बी डी आणि बी डी, सो यू गेट बी डी स्क्वेअर्ड आणि इकडे क्रॉस मल्टीप्लाय ए डी इंटू डी सी. मग बी डी स्क्वेअर जर ए डी आणि डी सी यांच्या गुणाकार एवढं असेल, तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, व्हॉट डज दिस मीन, बी डी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड डी सी, दिस इज प्रूव्ह. बी डी इज जॉमेट्रिक मीन, सो फायनली आय कॅन से, सो इट इज प्रूव्ह दॅट, इट इज प्रूव्ह दॅट बी डी इज geometric mean of AD and DC. आणि कसं झालं बघा, इथे जी एम मी स्मॉलमध्ये लिहिलं, इथे कॅपिटलमध्ये लिहिलं, असं हे खरं मॅथमॅटिक्समध्ये नाही झालं, प्रिसाईजनेस पाहिजे, त्यामुळे मीच चुकलो इथे. जी एम स्मॉल लिहू नका, हे जी एम असं न लिहिता इट शुड बी कॅपिटल जी एम. इथे कुठे लिहिलंय आपण, इथे जी एम लिहिलंय, सो इट शुड बी कॅपिटल geometric mean. ओके, so this is how this proof can be done. So very simple, you can go through it again and try to understand what is actually done in that. So I think it is very simple to understand. Now we will go for the celebrated theorem, and that is Pythagoras theorem. Pythagoras theorem, okay. मग आता इथे काय करायचं बघा आपण, की स्टेटमेंट काय मी लिहित नाही, आता पायथन लिहितो, स्टेटमेंट काय होईल बघा, ऑलरेडी नोन टू यू, सो जस्ट फॉर कम्प्लिशन पर्पज आय एम रायटिंग दिस, इन अ राईट अँगल्ड ट्रँगल, इन अ राईट अँगल्ड ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस, द स्क्वेअर ऑफ hypotenuse square of hypotenuse is equal to sum of the sum of squares of remaining two sides. Sum of squares of remaining two sides. Okay, so we will draw one figure, right angled triangle upon kaduya. We will name that triangle as say PQR. Okay, and we will draw as usual perpendicular from this Q to the hypotenuse PR, let the foot of perpendicular be S, so you can over the ushada kona. Okay, so given, what is given in triangle PQR, angle PQR is 90 degrees, and what we have to prove
पी आर स्क्वेयर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेयर प्लस क्यू आर स्क्वेयर रिमेनिंग टू साइड्स कंस्ट्रक्शन व्हाट इज दैट ड्रॉ क्यू एस ड्रॉ क्यू एस परपेंडिकुलर टू पी आर such that S lies between P and R. So P dash S dash R असं आपण लिहिणार. याचाच अर्थ काय असतो? P आणि R याच्यामध्ये S आहे. प्रूफ. प्रूफ इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज 90 डिग्रीज. सेगमेंट क्यू एस इज परपेंडिक्युलर टू पी आर. सेगमेंट क्यू एस इज परपेंडिक्युलर टू पी आर. दिस इज बाय कंस्ट्रक्शन. ठीक आहे. सो नाउ ऑलरेडी यू हॅव स्टडीड सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स आपण शिकलेले आहात. त्याच्यानुसार मला काय लिहिता येतं? ट्रायंगल पी एस क्यू, हा जो ट्रायंगल आहे पी एस क्यू, इट इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर आणि इट इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. आधीचे जे दोन्ही थिअरम्स आहेत त्याचा इथे आपण वापर करतोय. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स. So what can be the reason here? Similarity of right angled triangles. ठीक आहे. मग त्याच्यामधला हा विचार विषयात घ्या. ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. So as these two triangles are similar, their corresponding sides are in proportion. So what I get? PS upon PQ is same as PQ upon PR. PQ upon PR. Okay, why? Corresponding sides of similar triangles आर इन प्रपोर्शन. ठीक आहे. मग त्याच्यामुळे मला काय मिळेल? पी क्यू स्क्वेअर क्रॉस मल्टीप्लाय जर मी केलं, हे पी क्यू स्क्वेअर इज पी एस इंटू पी आर. पी एस इंटू पी आर, बरोबर ना? सो दिस इज हा जो आपण सर्व इक्विव्हॅलन्स लिहिलेला आहे, हा रिझल्ट वन घेऊया. हा रिझल्ट टू होईल आपला. आता तसंच काय घेणार आपण बघा, की ट्रायंगल क्यू एस आर, ट्रायंगल क्यू एस आर इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. सो अगेन हिअर वेन एव्हर अप्लाय दॅट रिझल्ट, व्हॉट आय गेट इज एस आर डिवायडेड बाय क्यू आर. इट इज सेम ॲज क्यू आर, इथला क्यू आर अपॉन पी आर, क्यू आर अपॉन पी आर. त्याचा करस्पॉन्डन्स बघा, क्यू आर घेतलं की इकडे पी आर घ्यायचं, इकडे एस आर घेतलं की इकडे क्यू आर घ्यायचं. सो अगेन सेम रिझनिंग्स, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. मग त्यामुळे काय होईल? हे क्रॉस मल्टीप्लाय क्यू आर स्क्वेअर आणि इकडे हे क्रॉस मल्टीप्लाय करा एस आर इंटू पी आर. एस आर इंटू पी आर हा रिझल्ट थ्री झाला. मग आता काय करा? हा पी क्यू स्क्वेअर आणि क्यू आर स्क्वेअर हे ॲड करा. ॲडिंग टू अँड थ्री, यू विल से ॲडिंग टू अँड थ्री, व्हॉट आय गेट? लेफ्ट हँड साईड्स वेन यू ॲड, यू गेट पी क्यू स्क्वेअर
plus QR square. And when you add right hand side, it is PS into PR, PS into PR plus it is SR into PR, SR into PR. मग आता इथे काय होणार बघा, दॅट मीन्स व्हॉट, इट इज पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आणि इथे मला काय करता येईल, हे पी एस इंटू पी आर आहे, इथे एस आर इंटू पी आर आहे, त्यामुळे पी आर दोन्ही ठिकाणी आहे कॉमन, ते मी कॉमन घेऊ शकतो. आणि मग ब्रॅकेटमध्ये माझ्या काय येईल, पी एस प्लस एस आर आणि इंटू पी आर. बरोबर ना? पण पी एस प्लस एस आर म्हणजेच काय, डायग्राममध्ये बघा, पी एस प्लस एस आर म्हणजेच पी आर, कारण आपण इथे लिहिलं आहे ना की पी आणि आर यांच्यामध्ये एस आहे, त्यामुळे पी एस अधिक एस आर म्हणजेच पी आर. त्यामुळे इथे काय झालं, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, कारण हे पी एस प्लस एस आर हे पी आरच आहे, त्यामुळे हे पी आर आणि हे पी आर मिळून पी आर स्क्वेअर. So that is what we are expected to prove. PR square is PQ square plus QR square. So again, this is a clear cut indication that we must have a thorough knowledge of previously proved results. आपण इथे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल, हायपोटेनसवर लंब टाकल्यानंतर जे तीन त्रिकोण तयार होतात, एक ओरिजिनल ट्रँगल पी क्यू आर, दुसरा पी एस क्यू, तिसरा क्यू एस आर, हे तीनही सिमिलर असतात. या गोष्टीचा आधीच्या थिअरममध्ये पण, म्हणजे जॉमेट्रिक मीनचा जो थिअरम आणि तो आता पायथागोरस थिअरम, या दोघांमध्येही उपयोग केला. लक्षात घ्या, किती कारण मीमांसा त्यातली आपणाला कळली तर ह्या थिअरमच्या प्रूफ्स आपणाला कळणार. त्यामुळे खूप काम करायला पाहिजे आपणाला, रिझल्ट्सचं चांगलं नॉलेज पाहिजे. दोन तीन रिझल्ट झाले की आपण व्हेरी, म्हणजे म्हणायचं मनामध्ये काय रिझल्ट्स आपण प्रूव्ह केले. तर आत्तापर्यंत पायथागोरस थिअरम हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काय काय रिझल्ट्स आपण प्रूव्ह केले, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल हा रिझल्ट प्रूव्ह केला आपण, दुसरा प्रूव्ह केला जॉमेट्रिक मीनचा रिझल्ट, आणि तिसरा प्रूव्ह केला पायथागोरस थिअरम. त्या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल्समध्ये काय होतं, तर हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये या बिंदूवरून आपण इथे लंब टाकला, त्याच्यामुळे पी एस क्यू नंतर क्यू एस आर आणि बेसिकली पी क्यू आर हे जे ते त्रिकोण तयार होतात ते तीनही एकमेकांशी सिमिलर असतात. दुसऱ्या वेळी आपण असं प्रूव्ह केलं की हा जो लंब आहे क्यू एस, त्याची जी लेंथ आहे क्यू एस, ही जॉमेट्रिक मीन ऑफ पी एस आणि एस आर. जॉमेट्रिक मीनचा अर्थ काय, की पी एस आणि एस आर यांचा जो गुणाकार आहे तो क्यू एस वर्ग एवढा असणार. आणि आत्ता प्रूव्ह केलं पायथागोरस प्रॉपर्टी, जी अगदी फेमस प्रॉपर्टी, अगदी सातवीपासून तुम्ही शिकलेले आहात, की कुठल्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, दॅट इज पायथागोरस थिअरम. सो ऑल दीज थिंग्स नाउ वी हॅव प्रूव्ह, थ्री रिझल्ट्स वी हॅव प्रूव्ह. सो दॅट्स ऑल, वी विल स्टॉप हिअर, वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.